मागील सत्तावीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नेरुळ ते उरण प्रवासी रेल्वे मार्गाच्या रुळाची तपासणी सुरू आहे त्याचप्रमाणे या मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या कामालाही वेग आला आहे त्यामुळे खार कोपर ते उरण रेल्वे मार्गावरील वाहतूक लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत उरण तालुका हा नवी मुंबईच्या विकासाचा भाग आहे त्यामुळे या तालुक्याला नवी मुंबईला जोडण्यासाठी नवी मुंबईतील नेरुळ ते उरण या प्रवासी रेल्वे मार्गाची घोषणा रेल्वे विभागाने एकोणीसशे सत्त्याण्णवला केली होती तेव्हापासून उरणकरांना या रेल्वेमार्गाची प्रतीक्षा आहे मात्र या रेल्वे मार्गात मार्गा वारंवार अनेक अडथळे निर्माण होत गेले त्यामुळे मागील सत्तावीस वर्षांपासून हा मार्ग रखडला आहे उरणच्या विकासाचा वेग येथील अनेक राज्य खाजगी प्रकल्प आणि उद्योगांमुळे वाढला आहे तसेच सिडको आणि खाजगी बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणारे नागरिकीकरण आणि लोकसंख्या यांच्या दळणवळणासाठी रेल्वेची आवश्यकता वाढली आहे दुसरीकडे पुढील वर्षभरात होणारा उरणचा विकास यामुळे खुद्द पंतप्रधान कार्यालयाने या, पंत कार्या या रेल्वेमार्गाच्या कामाला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे या कामाला वेग आला असून उरण रेल्वे स्थानकासह बोकडविरा नवघर रांजणपाडा आणि रेल्वे स्थानकांची कामे प्रगतीपथावर आहेत